आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला असून जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत। आज या दौऱ्याची पाटील यांनी घोषणा केली आहे। पाटील यांचा दौरा 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी माहिती दिली। यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे। 15 नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे। तिसऱ्या टप्प्यातील 15 नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा, 16 रोजी दौंड, मायणी, 17 रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, 18 रोजी सातारा, मेंढा, वॉईस, रायगड, 19 रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी, 20 रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, 21 नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, 22 रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, 23 रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, औमापूर, धोंडेगाव। हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे। यासह हा तिसरा टप्पा संपणार आहे। आम्ही असे 6 टप्प्यात दौरे करणार। पुढे 4th, 5th, 6th टप्प्यातील दौरा करणार आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले। 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करणार आहोत। जे आहेत साखळी उपोषण सुरू आहेत ते सुरू ठेवायचं आहे। आम्ही हा महाराष्ट्र दौरा स्वखर्चाने करणार आहे। या अगोदरचा दौराही आम्ही स्वखर्चाने केलेला आहे। कोणीही पैसे देऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले। कोणीही पैसे मागत असेल तर त्याच्याकडून पैसे मागे घ्या। जर कोणी असे पैसे घेत असल्याचे समोर आले तर त्याला समाज माफ करणार नाही। आमच्या आंदोलनाला डाग लावू नये, असा इशाराही पाटील यांनी दिला। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।